नमस्कार मित्रांनो, आज बनवूया डोश्याची पिवळी बटाट्याची भाजी। हे बघा, हे बटाटा कापून ठेवला आहे। हिरवी मिरची, कढीपत्ता, टोमॅटो, अद्रक लसूण चॉप करून ठेवलेला आहे। एक कांदा कापलेला आहे। जिरं टाकणार आहे, मोहरी टाकणार आहे, दाखवते मी तुम्हाला। हे आधी तेल टाकून घेऊया, हे खूप लवकर बनते मित्रांनो। थोडं तेल टाकलेलं आहे। आता तेल गरम झालं की लगेच जिरं टाकूया। जिरं टाकलं, हे बघा जिरं, मोहरी, हे बघा किती छान तडतडलं। आता कढीपत्ता टाकलं, थोडा हिंग घालूया, हे अद्रक लसूण टाकलं चॉप केलेलं, कांदा टाकला, हलवून घ्यायचं। खूप पटकन होते ही भाजी, पण मला वेळ लागत नाही आणि डोशाबरोबर खूप छान लागते। डोसा, चपाती कशाबरोबर पण खातो, डाळ भातासोबत। मित्रांनो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज। हिरव्या मिरच्या टाकल्या, हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार टाकायच्या नाही। तुम्हाला अजून जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त तिखट तुम्ही जास्त मिरच्या घालू शकता। घालून घ्यायचं, टोमॅटो टाकला, लगेच मीठ घालायचं। टोमॅटो टाकल्यावर लगेच मीठ घालायचं। मीठ तुमच्या आवडीनुसार घाला। धना पावडर टाकायचं अर्धा चमचा, थोडीशी हळद घालूया, थोडा गरम मसाला, बटाटा घालून द्यायची। झाली भाजी तयार। 5 मिनिटात भाजी होती। बघा मित्रांनो, किती छान भाजी तयार झाली। किती छान कलर आला, वाव। हे बघा, थँक्यू मित्रांनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।